नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. मी सुनील डिमेलो वसई. आणि मी अलिन डिमेलो. मंडळी, तुम्ही विचार कराल की करत असाल की सुनील, अलिन आणि सर्व कुटुंब कुठे गायब झालेला आहे. एक महिनाभर झाला, एकही व्हिडिओ टाकलेला नाही, अपलोड केलेला नाही. तर मंडळी, काही अपरिहार्य कारणामुळे, म्हणजे माझं ऑफिसचं काम, अनिशाचं ऑफिसचं काम, घरची आजारपण, म्हणजे आई आजारी होती, मी आजारी होतो, अलिन आजारी होती, अनिशा आजारी होती. आजारी म्हणजे काय? खोकला, सर्दी, ताप वगैरे बराच आम्हाला येऊन गेला. त्यामुळे एकही व्हिडिओ आम्ही गेला महिनाभर अपलोड करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. मात्र पुढच्या आठवड्यापासून आम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहोत, शूट करायचा प्रयत्न करणार आहोत. किंबहुना कालच एक व्हिडिओ आम्ही शूट करायला जाणार होतो, मात्र आमच्या परिसरामध्ये सकाळी इतका प्रचंड पाऊस पडला, मला वाटतं 3-4 तास अलिन संततधार पाऊस सुरू होता, त्यामुळे आम्ही व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. पुढील व्हिडिओसाठी तुम्ही तयार असाल अशी आम्हाला आशा आहे. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आता आम्ही व्हिडिओवरती आलेलोच आहोत. तर परवाच माझ्या एका मित्राने एक कविता शेअर केली, विंदा करंदीकरांची. मी पहिल्यांदाच ती ऐकली, पाहिली आणि मला प्रचंड आवडली. आणि ही माणसं, म्हणजे विंदांचं की माणसं का इतकी मोठी आहेत, का त्यांना ज्ञानपीठ वगैरे पुरस्कार त्यांना का मिळतात, ह्याचं उत्तर आपल्याला ह्या कवितेतून मिळेल. अगदी सहज सोपे शब्द आहेत, कुठेही शब्द जंजाळ असं वाटत नाही, मात्र त्यातनं अर्थ जो अभिप्रेत आहे तो खूपच उच्च आहे. आणि अलिनला देखील ही कविता आवडली आणि तिला ती समजली, हे देखील खूप महत्वाचं आहे. तर कविता मी सादर करतो तुमच्या समोर. कवितेचं नाव आहे एवढे लक्षात ठेवा. कदाचित तुम्ही ऐकलेली देखील असेल, कारण खूपच प्रसिद्ध असावी ही कविता. उंचीनं आपुली वाढते फारशी वाटून हेवा, उंचीनं आपुली वाढते फारशी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता, चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी, विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. दुपटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले, दुपटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. काय सुंदर अर्थ आहे ह्या कवितेचा. त्यानंतर विंदावरती अलिनने काही गुगल केलं आणि तिला त्यांची एक विंदा, म्हणजे बाल कविता देखील त्यांनी छान लिहिलेल्या आहेत. अलिनला एक कविता आवडली, ती अलिन आता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे पऱ्या होतात शेवटी लठ्ठ, असे म्हणाला एक मठ. पऱ्या होतात शेवटी लठ्ठ, असे म्हणाला एक मठ. पऱ्यांनी दिला त्याला शाप, पुढच्या जन्मी झाला साप. म्हणजे मुलांसाठी देखील विंदांनी काय सुंदर कविता लिहिलेल्या आहेत छोट छोट्या. तुम्हाला ही कविता आवडली असेल अशी आशा आहे. हा प्रकार तुम्हाला कसा वाटला? म्हणजे एखादी कविता सादर करणं, एखादं गाणं सादर करणं तुम्हाला आवडत असेल, आम्ही असं करावं असं तुम्हाला वाटत असेल, तर आम्हाला जरूर कमेंट करून कळवा तसं, म्हणजे आम्ही त्यावरती काम करायला सुरुवात करू. तर मंडळी, पुन्हा एकदा सांगतो, पुढच्या आठवड्यापासून आम्ही व्हिडिओ अपलोड करायला नक्की सुरुवात करू. ओके, बाय बाय मंडळी. हा, आणि रायझल कुठे आहे असं तुम्ही विचार करा, तर रायझल तिकडे काहीतरी चित्र काढायचं काम सुरू आहे. त्यांनी अगोदरच आम्हाला वॉर्न केलं होतं, मी काही तुमच्या व्हिडिओमध्ये येणार नाही, त्यामुळे मला काउंट करू नका. रायझल, एक बाय बाय करायला यायचंय तुला इकडे? नाही येणार ते. ओके, बाय बाय.